मित्रांनो, आज आम्ही निघालो आहे कर्नाटक कोकण किनारपट्टीवरती. तिकडं आम्ही बघणार आहोत की चढणीचे मासे आपल्याला कशा पद्धतीने लागतात. लोकेशनला पोहोचायला मित्रांनो भरपूर वेळ लागला, कारण की ज्या ठिकाणी मी आलो आहे तिकडनं हा जे लोकेशन आहे खूप लांब आहे आणि आतमध्ये आहे. तर आम्ही पोचलो आहे या ठिकाणी, पहिला बंधारा आपल्याला भेटला आहे. आणि इकडची जी पद्धत आहे ते तुम्ही ट्रॅप बघू शकता कशा प्रकारे आहेत. बांबूचा जो ट्रॅप बनवला आहे चौकम फ्रेम बनून, त्याच्यामध्ये हा जाळा लावलेला आहे. मित्रांनो, ही या गावातील फार जुनी पद्धत आहे. प्रत्येक जण जे आहे, शेतकरीपासून प्रत्येक व्यक्ती, जेव्हा चढणीचे मासे चढांवर असतात तर अशा प्रकारे बांबूचे वाशांचा ट्रॅप जे आहे बंधाऱ्यावरती चढवतात आणि अशा प्रकारे बांधून त्याला लटकवतात, म्हणजे मासे उडून यामध्ये पडावे आणि भरपूर त्यांना मासे गावतात. चढणीचे मासे मित्रांनो नेहमी पाणी जिकडून वेगाने वाहतं बंधाऱ्यापासून तिकडून वरती चढायला बघतात आणि वरच्या बाजूला जातात. तर ह्या अशा पद्धतीने इकडनं मासे घुसलेत आणि ह्या साईडला निघायचा प्रयत्न ते करतात. तर मित्रांनो बघूयात मासे कसे उडून यामध्ये पडतात. पाण्याचा जेवढा वेग मित्रांनो तेवढ्याच वेगाने मासा जो आहे यामध्ये उडून पडतो आहे, तुम्ही बघू शकता. एक एक करून मित्रांनो भरपूर मासे जमा झालेत या झोळमध्ये. तर आपण बघणार आहोत की आपल्याला किती मासे यामध्ये गावले. भरपूर मासे उडलेत मित्रांनो.
या ट्रॅकमध्ये मित्रांनो आपल्याला काय काय गावलं आता बघूयात आपण. वरती आता यांना काढतोय. कितना खूबसूरत इसका कलर है, जिंदा है, जिंदा है. लो 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 पोता लो पोता लो. अरे पोता तर घे इथं मध्ये कोणी मिळाला होत. इतनी मछलियां जो है दोस्तों जमा हो चुकी है, देख सकते हैं आप दोस्तों. कम से कम अभी हम 5 किलो मछली पकड़ चुके हैं और भी देखेंगे कितने मछली ऊपर चढ़ रही है. ये जो है सांभर है, सांभर कलर देखो कलर. दोस्तों ये मच्छी कौन सी प्रजाति की है हमें पता नहीं, इसलिए आप कमेंट कर जरूर बताएं. तोड़ दो पोत्यात झाले.